मग कसं वाटतं माझ्या बायको बरं लस घ्यायला लागली हे बघायची. तर गाईज बनीच मंगळसूत्र आणि हे थंबनेल बघून आले थंबनेल. फायनली म्हणजे फायनली लग्न नाही झालेलं आहे गाईज. फायनली म्हणजे एक वर्षानंतर बनीचं माझं गाणं येते. खूप भारी गाणं येते. गाण्याचं नाव मी नाही सांगणार काय आहे कारण गाणं रिलीज व्हायला थोडासा लेट आहे. गाणं का लेट होणार आहे रिलीज व्हायला कारण एक वर्षानंतर गाणं येते. तर आम्ही असं ठरवलं आलेत तर आमच्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा कारण तुम्हाला खरंच ही आवडेल व्हिडिओ. खूप सुंदर गाणं आहे. ह्या गाण्यामध्ये खूप भारी लव्ह स्टोरी दाखवलेली आहे. बनीन मी मॅरिड कपल दाखवलेलं आहे. हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. गाईज बिग बजेट बजेट वाढायला लागला आहे. नाशिक चांदीचे गणपती बाप्पा आणलेले आहेत. इतके दिवस आम्ही मोबाईलमधला फोटो दाखवायचो. गणपती बाप्पा मोरया हाय राजा उदे उदे. तर आता मला खास आंघोळ घालणार आहे आमची नाशिकची टीम कारण मी दरवेळेस उशिरा उठतो म्हणून त्यांनी ठरवले मला पारसच घेऊन यायचं. आणि यावेळेस स्क्रीन प्लेच असा लिहिला आहे की ह्याला आंघोळच सेटवरती घालायची. आणि खास आंघोळ घालण्यासाठी ठाण्यावरून एक मुलगी बोलवली आम्ही. मुलीच्या हाताने आंघोळ घालणार आहे. वा वा वापेक्षा थोडा आवड लागले. आवाज आवाज सर वॉच पण घाला घातली. तर गाईज आता जस्ट मेकअप झालाय. पटकन सीन लागतोय. जाऊन पटकन आता सीन शूट करूया आज कारण टोटल 21 सीन आहेत गाण्याचे. पटापट सगळे सीन उडूया. चला तरी समजून घेतलं असतं ना तुम्ही मला. अरे ते घेतील पण माझं तू पण घेशील काय विषय नाही. येत नाही भाकरी बनवायला म्हणून हे कुणाकडनं तरी बनवून आणलंय ते बनवून आणलंय. ही फक्त आयत्या भाकरीवर रेगोट्या मारते. आयत्या भाकरीवर थापाट्या मारते. तर अरे बापरे बनी जेवण बनवते आज पहिल्यांदा. फक्त चहा बनवणारी बनी आज भाकरी थापते. ते बी दुसऱ्यांनी थापून आणलेल्या. तर गाईज आता असं सीन आहे की बनी मला जेवण देते आणि मी जेवतोय आणि मी जातोय दुसऱ्या पोरी शोधायला. लक्ष्मी ने असंच आलं पाहिजे नॉर्मली. सर पटपट सांगा. एकदम मोठा लेंदी तुम्ही पिशव खाली ठेवायच्या. तुम्ही दरवाजा ओपन केला मधून कॅमेरा ऍक्सेस लागलेला आहे. तर ही मध्ये जायला जाणार. तू थांब थांब जाऊ नको. पिशवी मध्ये घ्यायची. मध्ये जायचा. तांब्या काढायचा. तांदूळ टाकायचा त्याच्यात. तिथे प्रवेश उमऱ्यावर ठेवायचा. आता येईल आता जोडून तू पण बाहेर प्रवेश करायचा मध्ये. पण त्याच्यातून हळूच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती काढायची. एक तिथे एक जागा आहे ती दाखवतो मी तुला उघडल्यानंतर. तिथे ती ठेवायची आणि तू एक दिवा लावणार आहे तिथे. पण अच्छा अच्छा थँक्यू. हा सिक्वेन्स ओके सर. चला काय नेहमी नेहमी मला देत रे. भावाला पण असंच होतं काहीतरी. देवानी नेली असं हायटा आली हायटा आली. तर गाईज गाण्याचा कितवा सीन शूट आहे. थर्ड तिसरा सीन शूट आहे. मी बनीला घरी घेऊन आलेलो आहे. आता स्टोरी नको सांगायला नाही तर मग मजाच नाही येणार. है ना. गाण्यात बघा तुम्ही स्टोरी काय. आता हा सीन कसा शूट होतोय ते बघा. तर आता तिसरा सीन शूट होतोय आणि गन घेऊन रेडी आहेत शूट करायला. लॉजिकल
नाव घ्यावं लागतं मध्ये आलं नाव घे काळी कोंबडी चट्ट्या पट्ट्याची बनी माझ्या एका रट्ट्याची गाईस शूटला बघा असं जेवण येत आणि आमचा आदित्य सगळ्यांना असं जेवण देतो पुण्याचं काम तो एकटाच करतोय शीख मग त्याच्याकडनं काहीतरी तुला लाज नाही वाटत का एक टिकटी खाते ठीक आहे मग रूलिंग एक्शन अरे अरे बनीचं लुक बघा गाईज काय दिसतीये सगळ्या साड्यांमध्ये छान छान अरे सॉरी अर्धा तास झोपलो इथं दोन सीन शूट झाले माझी पावर नॅप एकदम कडक झाली आहे अर्धा तास झोपून मला दोन तास झोपल्यावर वाटलं आता माझं ती गॅलरी झाडायचा सीन होता तुझे कोणते कोणते सीन झाले दोन माझा तांदूळ निवडायचा आणि साफसफाईचा सीन झाला कारण मला माहित नव्हतं मी झोपलो होतो तर आता कोणता सीन आहे मला वाटतं तो नको शूट करायला कारण तो सीन शूट केला तर मग गाण्याची कॉन्सेप्ट कळू शकते तुम्हाला काय ती गाण्यातच बघा कारण मी एवढं तुमच्यासाठी व्लॉग अपलोड केलेलं आहे हा गाण्याचा BTS पण ती एक छोटीशी गोष्ट न टाकण्यासाठी मला माफ करा एवढी हाऊस गाडी मागायची हा गाडी इकडे तोंड दाखव हा वायपर चालू करतो हँडब्रेक खाली आहे नाही अरे बापरे हा बापरे मला म्हटलं विश्वास ठेव विश्वास मानला वायपर बंद नाही करता आला वाटतं तेवढं सांगितलं असतं दोन मिनिटं केलं असतं सगळं ठीक आहे ना आता जाऊ द्या ना परत एकदा बंद पाडली तर ह्याच परत बंद पाडले नाही आता ह्याच्याकडनं गाडी घ्या परत बंद पाडणार बघा ये भाऊ तू ये मध्ये आता बंद पाडण म्हणल हा तीन वेळा बंद पाडली गाडी आता बंद पाडत अरे कुठे चाललाय तिच्याकडे लक्ष जात बघ ना बघ ना शंभर टक्के असते ती मला खूप दाखवायची इच्छा झाली बनी जे आपला मेन कंटेंट तू कंट्रोल करतोय स्वतःवरती डन आहे जाऊ दे चला सीन शूट करूया आता हा झाल्याच्या नंतर अजून दोन सीन आहेत मग पॅकअप कोणता सीन आहे इथं कुतूहलाचा सीन आहे तर कुतूहल असं करायचं आहे मला बनीला शिवायचं आहे स्वेटर बोलू नको हा ठीक आहे मला माहिती होतं म्हणून मी तुझ्याकडे हात केला सो गाईज खूप वेळ झाला आम्ही व्लॉग शूट नव्हता केलेला कारण जे एक मधले जे सीन होते ते लपून ठेवायचे होते तुमच्यापासून आणि हा दिवसाच्या पहिल्या दिवसाचा सगळ्यात शेवटचा सीन आहे तर हा आपण टाकायचा का असा काहीतरी सीन शूट होतोय तो आणि उद्या पण शूट असणार आहे त्यामुळे व्लॉग कंटिन्यू करा उद्याचा धमाका आहे ज्या थंबनेलला तुम्ही बघून व्लॉग बघायला आलं ना ते सगळं उद्या आहे हा पुढच्या गुड मॉर्निंग सगळ्यांना तर दिवस आहे दुसरा आणि जस्ट नाश्ता झालेला आहे आणि फायनली आज तो दिवस आहे आज आमचं लग्नाचा सीनचं शूट आहे तर आता आमचं इथं एक सीन राहिलेला आहे काल जिथं शूटला आलो होतो तो सीन कम्प्लीट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे खूप लांब जिथं आमचा लग्नाचा सीन शूट होणार आहे तर बघायला विसरू नका थोडंसंच राहिलेलं आहे थोडीशी कळ काढा आणि पुढं बघा तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे हॉस्पिटलमध्ये आणि
स्क्रीन टीम आहे इथं बनीला ऍडमिट करायचंय पण बनीला आम्ही दाखवू शकत नाही फक्त असं दाखवू शकतो दोस्त हे तू आपण दवाखान्यात आल्यावर पण मेकअप करते आमची बनी डोळ्याखाली काळ करते का काय विषय पक्षात का उडते अच्छा ओके ओके तर गाईज मी मागच बसून हे म्युझिक काय म्हणतोय तर असं आमचं गाणं आहे गाण्याचे म्युझिक आहे तर कशी वाटली म्युझिक कमेंट करून सांगा आणि हे पण गाणं तितकंच स्पेशल आहे आमच्यासाठी कारण की ह्या गाण्याची खूप वाट बघितली ऍक्च्युली या सो गाईज मी इथे बसली आणि आता विशालचा सीन शूट होतोय सो कसा होतोय मी तुम्हाला दाखवते बघा कसा पाया बिया पडतोय त्याचे 90,000 सेव झालेत त्यामुळे त्याला आनंद होतोय थंडी वाजायला लागली गाईस काय सांगू तुम्हाला नाशिकची थंडी किती थंडी आहे इथे सगळं घेऊन टाकलं माझं उशी बी चादर बी मावशी अच्छे से काम कर दिया ना घर का हाँ झाड़ू पोछा हो गया सब और कुछ काम रहेगा तो शाम को फोन करना ठीक है चलेगा और खाना भी बना लेते हो ना आप उसका ठीक है अगले महीने से खाना भी बनाओ हम उसका भी चार्ज हाँ देंगे थैंक यू टोटल मिला के 10,000 ठीक है चलेगा जाओ मैडम अभी थैंक यू तर गाय जस्ट हॉस्पिटल नाही हॉस्पिटलचा सीन संपलेला आहे पेशंट हॉस्पिटलमधनं पळून चाललेले आहेत आता इथून आमची शिफ्टिंग आहे दुसऱ्या लोकेशनवरती तिथं आहे आमच्या लग्नाचा सीन फायनली आम्ही लग्न करतोय गाण्यामध्ये अरे खरंच मी अनाबेला वाटतोय हे बघ डोळ्याखाली काळा मेकअप केला तुझा डीजी एवढा निलेश दादा आणि तू एवढं छापेला तुम्ही बघ बापरे एवढा पण नसका अजून एक आला माझा तर मित्रांनो आमचं हॉस्पिटलचा सीन मगाशीच झाला होता आणि आम्ही घरी येऊन जेवलो जरा आता त्र्यंबकेश्वरला जायचं तिकडे लग्नाचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे देवाच्या दारात लग्न करावं डुप्लिकेट का असाना तर एक तासापासून निघलो होतो किती वेळ झाला एक तास झाला आणि डीजी बोलले होते आम्हाला की 30 मिनिटात आम्ही पोहोचल पण एक तास झाला आम्ही निघलेलोच आहे काय रस्ता काही आहे नाही लवकरात लवकर लग्न करून टाकायचं आहे फायनली म्हणजे तुम्ही ज्या अर्थाने पाहायला आले होते व्हिडिओ ते तुम्हाला दिसेल आता तर गाईज आपला तुम्ही मागचा ब्लॉग पाहिला असेल देवीच्या गाण्याचा तर आर्ट डिरेक्शनवरून आपण खूपच चर्चा केली होती त्या गाण्यामध्ये आमचे डीओपी आमचे आता आर्ट डिरेक्टर एवढं डिरेक्शन एवढं मनावर घेतलंय की मला शब्द बोलायला इथं कुठं जागा नाही ठेवलेली आहे एवढं भारी आर्ट डिरेक्शन चालू आहे आत्ताशी 30% काम झालेलं आहे अजून तिकडे तुम्ही पाहू शकता तिकडे पाळणा पण सजवला जात आहे तो पाळणा कसला आहे तो नाही सांगू शकत मी तो मेन कॉन्टेंट आहे पण लग्न तर फिक्सच होत आहे माझं इथे आश्रमामध्ये तर मित्रांनो लहान मुलं शिकण्यासाठी येतात ते काय म्हणतात त्याला पकवत आणि ते शिकवायला तर इकडे पकवत म्हणतात काय म्हणतात आपण बघू कसं शिकतात कसे वाजवतात ते करिअर छोट नसतं आणि असं नाही की शिकलेलाच माणूस खूप काय करू शकतो पण हा शिकणं शिक्षण थोडस पाहिजेच पण आपली आवड ही ज्याच्यात आहे ते केलं पाहिजे
कारण हे माझं मत आहे, कारण मी पण जास्त शिकलेलो नाही आहे, पण आज मला ज्याच्यात आवड होती मी त्याच्यात केलं आणि माझं भरपूर काय काय चांगलं झालं. म्हणून ज्याला जे टाळ जरी वाजवता आली पण टाळ अशी वाजवायची की आपल्यापेक्षा भारी टाळच नाही वाजवली पाहिजे अशी कोणी, म्हणजे जे पण करण तेच भारी केलं पाहिजे. एवढा का खुश आहे पण खोटं खोटच लग्न आहे तुझं, खरं खरचं नाही. हा ड्रेस मी कुठेतरी पाहिला रे तुझा. अच्छा अच्छा अच्छा, त्या दिवशी पण हाच होता का रे? नाही ना, तो जॅकेट थोडासा वेगळा वेगळा. येस येस येस, हा जॅकेट वेगळा. ओके, या आमच्या दुकानात जर तुम्हाला असं भारतला जॅकेट शिवून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो मी ऍड्रेस. एसीओ स्टुडिओ. सो गाइस, असं काहीतरी लुक आहे माझं लग्नाचं. कमी बजेट असल्यामुळे मला खालीच बसवलंय जमिनीवर. काय बोलायचं आता ह्या माणसामुळे, तोंड कापू नकोस, कधी ना कधी दिसणारच आहे. जास्त कोणी नाही, रोहित आहे इथे, रोहित जाधव, त्यांच्यामुळेच मी इथे खाली बसली आहे. आणि आता तोंडही दाखवत नाहीये ते ब्लॉगमध्ये. आणि इथे नवरदेव झालेला आहे रेडी. गाइस फायनल रिझल्ट. सो गाइस फायनली मीट माय वाइफ. माय वाइफ, कॅन आई से दिस अगेन? माय वाइफ, खोटाखोटची वाइफ. गाइस बनीच्या घरच्यांना कमेंट करून सांगा की असाच जावय करा तुम्ही सेम टू सेम, आणि कन्व्हिन्स करा बहिणीच्या घरच्यांना, ते तयार नाही आहेत आमच्या लग्नाला. काय पण बोलू नको ब्लॉग मध्ये. आणि बहिणीची मम्मी माझे ब्लॉग पूर्ण बघते, तर बहिणीच्या मम्मीला रिक्वेस्ट करा सर्वांनी की हाच जावय पाहिजे आणि हेच दाजी पाहिजे आम्हास. नमस्कार नमस्कार, आज तृप्तीचं आणि माझं लग्न आहे फायनली. अंतर पाठ धरलेला आहे आणि तृप्ती हात धरणार आहे माझा लाईफ टाईम साठी गाण्यात. परफेक्ट गाईज, आता तो फोनवर बोलतोय आणि बनी त्याच्या मनातल्या गोष्टी बोलत जे गर्लफ्रेंड त्याला बोलत असं. काय बोलत गर्लफ्रेंड त्याला बोलत असे? दिवसभर काय फोनवरती बोलत नाही माझ्याशी, काय नाही, किती वेळ झालाय, 24 तास झालेत बरोबर, 24 तास कुठे लॉयटी लावत फिरतोय कोण माहिती, किती वेळ झालाय, एकतर जेवली की नाही हे पण नाही विचारत. म्हणजे तुला माझ्यावरती प्रेमच नाही, अरे किती दिवस असं करणार आहे, त्यापेक्षा नाही राहिलेलं परवडेल ना, नको राहूस माझ्यावर, नको बोलू. त्याचं तोंड बघा, ऐकून घेते कसलं मनातलं ओळखतेस तू पण, तू पण असंच करतेस म्हणून तू ओळखू शकलीस त्याला. तर ह्याच्यात पैसे शोधायचे आहे, ही बनी शोधायचे त्याच्यात, ही बनीची टीम आणि इकडून जास्त माझी टीम. आमची बनी दीदी जिंकणार विशाल दादा. बापरे, आमची बनी दीदी जिंकणार. लाज वाटते का त्याला? लाज वाटते का? मागाशी माझ्या माग होता दादा, टीम चेंज झाली आमचा माणूस तुमच्याकडे, तुमचा माणूस आमच्याकडे. सॉरी पण पार्टी चेंज केली मी. माझं तुला एक्सक्लुझिव्ह माणूस दाखवू का? माझा एक्सक्लुझिव्ह माणूस दाखवू का? कुठे गेला चिकू? कुठे चिकू? एक्सक्लुझिव्ह आवाज दे चिकू, इकडे आवाज दे चिकू. आपला लाईफ टाईम ऑल द मॉम. कळलं का? जिन सजलया